शाळा आपले सर्वांचे या ऑनलाइन तासिकेमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तत्पूर्वी लेक्चर मध्ये सहभागी होत असलेले माझे सर्व विद्यार्थी बालमित्र व माझ्या सोबत काम करणारे इतर सर्व शिक्षक यांना शुभ सकाळ व सप्रेम नमस्कार। तर आज आपण इयत्ता 9वी मराठी अक्षर भारती या पाठ्यपुस्तकामधील स्थूल वाचन हा उपघटक आज आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण तुम्हाला सर्वांना माहिती आहे जेव्हा आपली शाळा भरली असते तेव्हा आपण लगेच वर्गामध्ये जाऊन शिकत नाही, आपण काय करतो परिपाठ घेतो, सर्व एकत्र बसतो, मग आपली शाळेची प्रतिज्ञा, राष्ट्रगीत, प्रार्थना, दिनविशेष होऊन आपण वर्गामध्ये जातो। परंतु या 2021 या वर्षी 2021 मध्ये कोरोनाच्या टाळेबंदीमध्ये आपण सर्व अनुभवांपासून आपण वंचित राहिलेलो आहेत, पण तरी सुद्धा याची अनुभूती यावी म्हणून आपण एक छोटासा प्रयत्न करत आहोत। आपण सुद्धा आपल्या आजच्या या घटकाची सुरुवात ही शालेय परिपाठानच करणार आहोत। तसं जर प्रार्थना झाली तर आपल्याला शाळेत असल्याचा अनुभव येतो, त्याचबरोबर प्रार्थनेमुळं तन मन चित्त शुद्ध होऊन आपलं मन एकाग्र होण्यास मदत होत असते। म्हणून मी आपला जास्त वेळ घेत नाही आणि काय करत आहे आपल्या शालेय परिपाठासाठी सुरुवात करत आहे। सर्वप्रथम मी आपली मोबाईलमध्ये स्क्रीन शेअर करत आहे आणि या स्क्रीन शेअरच्या माध्यमातून एक छानशी प्रार्थना मी आपणास ऐकवतो। सर्वप्रथम हा माझा परिचय आहे जो मी पहिल्या मुखपृष्ठावरती दिलेला आहे। कुलाबा मनपा इंग्रजी माध्यमिक शाळा विषय मराठी इयत्ता 9वी विषय शिक्षक राहुल डबुळे। खाली माझा मोबाईल नंबर आहे, ज्या ज्या बालमित्रांना काही अडचणी येतील किंवा तासिका संपल्यानंतर काही प्रश्न विचारायचे असतील किंवा कधीही काही अडचण आली तर या नंबरवरती माझा फोन करू शकता। आजचा दिन विशेष, आज बुधवार दिनांक 10 फेब्रुवारी 2021। आजचा सुविचार, आळस हा माणसाचा शत्रू आहे। आळस म्हणजे इंग्रजीमध्ये तुम्ही त्याला लेझी म्हणतात, लेझी, लेझी बॉय, लेझी गर्ल, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपण आळस केला तर तो आपल्याला अनेक गोष्टींपासून वंचित ठेवतो, म्हणजे तो आपला एनिमी आहे, शत्रू आहे, कारण आपल्याला काय करतो तो काम करू देत नाही। म्हणून आपण आपला नेहमी आळस हा दूर ठेवला पाहिजे। आजची प्रार्थना आहे, इतनी शक्ती हमे दे ना दाता, मन का विश्वास कमजोर हो। मी सुरू करतो। शक्ति हमें देना दाता,
Thank you.
तर आत्ताच ह्या समुधर आवाजात आपण ही प्रार्थना ऐकलेली आहे आणि मी सांगितलं आहे सुरुवातीलाच की प्रार्थनेने तन मन आणि चित्त या तिन्ही गोष्टी प्रसन्न होतात आणि आपल्याला अध्ययन करण्यासाठी अधिक आपलं मन एकाग्र होतं। तर आता आपण आपल्या आजच्या उपघटकाची सुरुवात करूयात। तत्पूर्वी मी तुम्हाला हे सांगेन कि आपण सर्व इयत्ता 9वीच्या वर्गात आहात आणि हा 9वी म्हणजे 10वीचं एक पहिलं पडलेलं पाऊल आहे आणि 9वीची जी प्रश्नपत्रिकेचा कृती आराखडा आहे अगदी जशाचा तसा तो तुमच्या 10वीला आहे। 10वीच्या मराठीच्या कृती आराखड्यामध्ये सुद्धा स्थूल वाचन आहे आणि स्थूल वाचनासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 3 नीट लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 3 हा तुम्हाला 6 मार्कासाठी विचारलेला असतो। याच्यामध्ये स्थूल वाचन हा एक स्पेशल उपघटक आहे आणि आज आपण या ठिकाणी तो अभ्यासणार आहोत। स्थूल वाचनामध्ये बेसिकली तुमच्या पाठांतरावरती प्रश्न असतात, तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्येच किती धडे स्थूल वाचनासाठी आहेत हे तुम्हाला इंडेक्समध्ये दिलेलं असतं। जसं आपल्या 9वी मराठी अक्षर भारतीच्या पुस्तकामध्ये आपल्याला इंडेक्समध्ये त्यांनी धडे दिलेले आहेत, काजीरंगा आहे, दुसरा व्हेनिस आहे, तिसरा हास्यचित्रातील मुले आहे आणि चौथा मराठी विश्वकोश आहे। असे एकूण 4 घटक आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिसतील आणि याच 4 धड्यांपैकी कुठले तरी 3 प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले असतात आणि हे 3 प्रश्नपैकी तुम्हाला 2च लिहायचे असतात, म्हणजे एक प्रश्न 3 मार्काला आहे, 3 × 6 = 6 मार्कासाठी 2 प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेले असतात। म्हणून अधिक गोंधळून न जाता जर तुम्ही या कंटेंटवरती जर फोकस केला तर तुम्हाला 9वीला तथा 10वीला 6 पैकी 6 मार्क्स मिळू शकतात। त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट कठीण नाही आणि माझ्या ऑनलाईन लेक्चरमध्ये वारंवार याचा उल्लेख होतो, मी नेहमी सतत हेच सांगत असतो की तुम्ही शांततेच्या काळामध्ये जर रक्त सांडलं तर ऐनयुद्धामध्ये रक्त सांडण्याची वेळ गरज पडत नाही। हे एका शूर सेनापतीचं वाक्य आहे की जर तुम्ही शांततेच्या काळात जर मेहनत केली तर तुम्हाला परीक्षेच्या काळामध्ये जास्त मेहनत करायची गरज पडत नाही। म्हणून आपल्या कोरोनाच्या टाळेबंदीमुळे जरी शाळा बंद असतील तरी आता आपल्याला उरलेल्या थोड्या दिवसांमध्ये हार्ड वर्क करण्याची आवश्यकता नकोय, आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आणि स्मार्ट वर्क मधूनच आपल्याला परीक्षा द्यायची आणि याच्यासाठी तुम्ही तुमच्या मनाची तयारी करणं फार गरजेचं आहे। कारण तुमचं दुःख यातना समजू शकतो, शाळा नसणे, शाळा बंद असणे, परंतु आता या कोरोनासारख्या महामारीमुळे या जगाचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते, म्हणजे शाळा ही फार एक
छोटी गोष्ट आहे, परंतु तरी सुद्धा आता आपण उरलेल्या वेळामध्ये आपल्याला जास्त जास्त मेहनत परिश्रम करून आपल्याला मागील भरपाई पूर्ण करायची आहे. हा आहे आपला लोगो, मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग माध्यमिक उपविभाग इयत्ता 9वी मराठी अक्षर भारती. मराठी अक्षर भारतीच्या या घटकामध्ये या घटकाची वैशिष्ट्ये आहेत, सहज सोपी भाषा आहे, बोर्डाच्या रचनेनुसार मांडणी आहे, आकर्षक परीक्षा भूमी मांडणी आहे, कृतीपत्रिकेवर आधारित आहे, उत्तरासहित मार्गदर्शन आहे आणि व्याकरणावरती मुबलक प्रश्न आहेत. परंतु या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आज आपण या ठिकाणी करू शकत नाहीत, कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आज आपल्याला फक्त स्थूल वाचनाविषयीच काय करायचं आहे, जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. बाकी जो प्रश्न क्रमांक 1 आहे तो आपण दिनांक 8 तारखेलाच पाहिलेला आहे आणि प्रश्न क्रमांक 2 आहे तो आपण 9 तारखेला आहे पाहिलेला आहे. आणि आज जो काही प्रश्न क्रमांक 3 आहे तुमच्या कृती आराखड्यातील तुमच्या प्रश्नपत्रिकेचा जो काही प्रश्न क्रमांक 3 आहे तो आपण आज या ठिकाणी पाहत आहोत. तर या प्रश्न क्रमांक 3 मध्ये जाण्यापूर्वी ही आपली हे आमचे तज्ज्ञ पदाधिकारी आहेत, हे आमचे अधिकारी वर्ग आहेत, हे आपणास या ठिकाणी दिसत आहे. अनुक्रमणिका आहे, घटकनी आहे, गुणविभागनी आहे, गद्य आकलन आहे, अपठित गद्य आकलन आहे, कविता रसग्रहण आहे आणि हे जे काही घटक आहेत 1, 2, 3, 4 हे आपण दिनांक 8 आणि 9 तारखेलाच पाहिलेले आहेत. आणि आज जो काही 5वा घटक आहे स्थूल वाचनाचा तो आज या ठिकाणी आपण पाहत आहोत. दोन शब्द विद्यार्थ्यांसाठी आहेत, त्याच्यामध्ये सदर पुस्तिकेमध्ये SSC च्या बोर्डावर बोर्डाच्या धर्तीवर प्रश्नांची रचना करण्यात आलेली आहे. म्हणजे ही हा जो काही कंटेंट आहे तो तुमच्या 9वी बरोबरच तुमच्या 10वीच्या परीक्षेला उपयोगी होईल, उपयुक्त पडेल अशी रचना या ठिकाणी केलेली आहे. आणि मी नेहमी सांगितलेलं आहे की तुम्ही जर या वेळेस या वर्षी जर चांगली सुरुवात केली तर तुम्हाला 10वीमध्ये जास्त तुम्हाला मेहनत करायची गरज पडणार नाही. आणि केवळ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुमची 10वी डोळ्यासमोर ठेवूनच या कृती आराखड्याची रचना या ठिकाणी केलेली आहे. आणि सर्वांना यासाठी शुभेच्छा आपल्या अभ्यास मंडळाने दिलेल्या आहेत. हा घटक निहाय गुण विभागनी बघूयात आपण. इयत्ता 9वी घटक आणि एकूण गुण गद्यासाठी 18 गुण आहेत. हा आपण घटक दिनांक 8 फेब्रुवारीला पाहिलेला आहे. पद्य म्हणजेच कविता, कवितावरील घटक आपण दिनांक 9 फेब्रुवारीला पाहिलेला आहे, तो तुमचा 16 मार्काला आहे. आणि जो आजचा जो आपण पाहत आहोत स्थूल वाचन 10 फेब्रुवारीला, तर तो आहे तुमचा 6 मार्कासाठी. तर स्थूल वाचनाचा जो काही प्रश्न क्रमांक 3 आहे तर तो 3 प्रश्न आज या ठिकाणी आपण पाहत आहोत. स्थूल वाचन याला आपण सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये एकूण 4 स्थूलवाचनापैकी फक्त 3 स्थूलवाचन परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. स्थूलवाचन काझीरंगा अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी एकूण 3 स्थूलवाचन खालील प्रमाणे आहेत. आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना सुरुवातीलाच प्रश्न पडला असेल की सर बोलता बोलता 3 कंटेंट सांगून गेलेत आणि काझीरंगा हा सरांनी ड्रॉप केलेला आहे, तर कारण याचं असं आहे की काझीरंगा हा आपल्याला यावर्षी तो आपला घटक वगळलेला आहे, हे आपण सरांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला 3च धडे या ठिकाणी दिलेले आहेत आणि या 3 धड्यांमध्येच तुम्हाला 3 प्रश्न येतील आणि या 3 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत आणि 2 प्रश्न तुम्हाला 6 मार्क्स देऊन जातील. लक्षात ठेवा, प्रश्न क्रमांक 3 मी पुन्हा एकदा वारंवार याचा उल्लेख करतोय की जर तुमच्या
मनामध्ये हा जर कृती आराखडा राहिला तर तुम्हाला अभ्यास करताना काय वाचायचं आहे आणि काय वाचायचं नाही हे तुम्हाला कळेल. आणि ज्या दिवशी तुम्हाला कळेल की आपल्याला वाचायचं काय आहे आणि वाचायचं काय नाही, तर त्या दिवशी तुम्हाला तुमचा पेक्षा जास्त मार्गदर्शक करणारा कुणीही मिळणार नाही, म्हणजे तुम्हीच तुमचे स्वतःचे मार्गदर्शक व्हाल. कारण हा आराखडा आपण यासाठी समोर ठेवलेला आहे की याच्या माध्यमातून तुम्हाला अभ्यास सेल्फ लर्निंग करताना काय कुठला घटक आपण अभ्यास केला पाहिजे हे कळावं म्हणूनच आपण या ठिकाणी या आराखड्याची रचना केलेली आहे. आणि जर तुम्ही हे करण्यात यशस्वी झाला तर मला वाटतंय की या ठिकाणी या निर्मितीचा, या पीपीटी निर्मितीचा उद्देश सफल झाला आहे असं या ठिकाणी मी मानतो. पहिला आहे हास्यचित्रातील मुले, दुसरा आहे व्हेनिस आणि तिसरा आहे विश्वकोश. हे तीन कंटेंट आहेत. तीन कंटेंटपैकी आपण हास्यचित्रातील मुले या कंटेंटचा अभ्यास करूयात. मुळात चित्र असं कोणीतरी म्हटलं आहे, एका नामांकित लेखकाने म्हटले आहे की 1000 शब्दांचं काम हे एक चित्र करत असतं. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला 1000 शब्दातून आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील तर त्या व्यक्तीने फक्त एक चित्र जर काढलं तर त्या सर्व 1000 शब्दांचा अर्थ त्या चित्रामधून व्यक्त होत असतो. म्हणून चित्र हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे. आणि आज जो आपण पाहणार आहोत हास्यचित्रातील मुलं, हा जो आपला पहिला स्थूलवाचनाचा धडा आहे त्याची आपण माहिती घेऊयात. आता सर्वांना कार्टून्स नेहमी आवडत असतात. लहानपणी मी पण तुमच्या वेळेस असताना टॉम अँड जेरी, बबलू डब्लू यासारखे कार्यक्रम पाहत असतो. आता आपण हे जे पाहत असतो छोटा भीम, बबलू डब्लू, याच्यामध्ये विचित्र टॉम अँड जेरीमध्ये चित्रविचित्र कार्टून्स असतात. ती कार्टून्स असतात म्हणजे दिसण्याला ओबडधोबड असतात, त्यांचे शरीर प्राण्यांसारखे दिसतात, त्यांची रचना मानवासारखी नसते आणि ते आपल्यास असे चित्रविचित्र वाटत असतात. परंतु ते जे काही कृती करतात, ॲक्शन करतात, याच्यातून आपलं मनोरंजन हे खूप होत असतं. आणि हेच मनोरंजनाचं काम व्यंगचित्र करत असतात. परंतु ते केवळ मनोरंजनच करत नाहीत, ते त्याच्याबरोबर तुम्हाला ज्ञानही भरपूर देत असतात. आता कसं आहे ते पाहूयात. चिंटू हे पात्र सर्वांनाच माहिती आहे. तुम्ही अनेक वेळेस चिंटूचं पात्र अनेक मासिकांमध्ये, साप्ताहिकांमध्ये, जसं ठकठक आहे, चांदोबा आहे, याच्यामध्ये पाहिलेलं आहे. तर हे चित्र बघूयात आपण. याच्यामध्ये पहिलं चित्र आहे की एक माणूस संगीताचं वाद्य वाजवत आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये एक मुली वॉटर बॉटलनं काय करत आहे, झाडाला पाणी घालत आहे, फुलांच्या झाडाला पाणी घालत आहे. याच्यातून आपल्याला काय समजतं की आपल्याला हे कळतं की आपण वृक्षारोपण केलं पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी समजतं. आता तिसरं पहा, चिंटू काय म्हणतोय, पप्पा नदीचं पाणी कुठं जातं हो. पप्पा म्हणतात ही नदी मोठ्या नदीला मिळते, मोठी नदी समुद्राला मिळते. आता पप्पा उत्तर देतात आणि पप्पांना प्रश्न पडतो की हा प्रश्न मला काय विचारला असेल चिंटूने. पप्पा त्याला विचारतात का रे तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली आहे म्हणून विचारतोय. म्हणजे याच्यामध्ये तुमच्या लक्षात येते की बाबा पप्पांना डायरेक्ट धक्का देण्यापेक्षा असा धक्का द्यायचा की पप्पांना काय केलं पाहिजे, पप्पाला म्हणजे हसावं की रडावं हे पप्पांनाच कळलं पाहिजे. असं जर चिंटू बोलला असता तर पप्पांनी त्याला सुनावलं असतं, त्याला ओरडले असते, त्याला कदाचित फटकेही पडले असते. परंतु आपल्या हजर जबाबीपणातून चिंटूने आपल्यावरचा प्रसंग कसा दूर केला हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आता बघूयात प्रश्न आहेत, प्रश्न बघूयात आपण. प्रश्न पहिला आहे, व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण दोष मांडण्याचे प्रभावी असर आहे, हा विचार साधारण स्पष्ट करा. आता हा प्रश्न जर तुम्हाला परीक्षेला आला की व्यंगचित्र म्हणजे कार्टून्स जर हे गुण दोष मांडण्याचे प्रभावी असर आहे हा विचार साधावरून स्पष्ट करा, तर उत्तर आहे त्याचं, व्यंगचित्र केवळ हास्याचा हेतू नाही. व्यंगचित्रामध्ये एखादा विचार गमतीशीर पद्धतीने मांडला असतो. माणसाचे विसंगत वर्तनावर बोट ठेवण्याचा नेमकेपणा व्यंगचित्रात असतो. व्यंगचित्र प्रभावीपणे व्यक्तीचे गुण दोष मांडते.
प्रस्तुत पाठामध्ये हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे व्यंगचित्र याची साक्ष पटवते. तिथे लहान पहिल्या चित्रात लहान मुलगा स्टूलवर चढून भले मोठे व्हायोलिन वाजवत आहे. या चित्रातून लहान मुलांना मोठ्या वस्तूंचे आकर्षण असते, ते बाह्य आकाराला भुलतात हे सांगितलं आहे. मुद्दा क्रमांक 2, वय वाढल्यावर वृत्तीमध्ये प्रगल्भता येते, बाह्य आकारांचे आकर्षण संपते, छंद अधिक खोल व सूक्ष्म होतो, या गोष्टींचे मर्म सांगितले आहे. म्हणजेच व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण दोष मांडण्याचे प्रभावी असर आहे हे सिद्ध होते. म्हणजे जो काय आपण पहिला फोटो पाहिला की एक माणूस संगीताचं वाद्य वाजवत आहे, व्हायोलिन म्हणतात त्याला, आणि दुसऱ्या चित्रामध्ये त्या व्हायोलिन वाजणाऱ्या व्यक्तीला पाहून एक छोटा मुलगा त्यांच्यासारखं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो सुद्धा स्टूलवर चढून काय करत आहे, व्हायोलिन वाजवत आहे. म्हणजे व्यंगचित्र हे केवळ हास्यासाठीच नसतं, तर याच्या माध्यमातून व्यक्तीचे गुण दोष मांडण्याची प्रथा या ठिकाणी असते. आणि जसं जसं माणसाचं वय वाढतं तसं माणूस अधिक विचारामध्ये प्रगल्भ होतो आणि त्याचे छंद आणि अधिक खोल होतात व सूक्ष्म होतात याचाही मर्म या गोष्टीत सांगितलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, प्रस्तुत पाठापैकी पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यांसह स्वतःच्या शब्दात लिहा. आता याचं उत्तर काय आहे, मला ज्येष्ठ व्यंगचित्रकार शद फडणवीस यांनी काढलेले लहान मुलीचे व्यंगचित्र खूपच भावते. शद फडणवीसांचा रेषा भूमिती असून ही खूप आकर्षक व ठळक आहे. लहान रोपटे व लहान मुलगी यांचा भावबंध त्यांनी अचूक टिपला आहे. रोपट्याला दुधाच्या बाटलीतून पाणी देताना तिच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस भाव केवळ अप्रतिम आहेत. भली मोठी दुधाची बाटली तिने सावरली आहे व कमरेत वाकून रोपट्याला पाणी घालताना तिची उत्प्रोत माया तिच्या डोळ्यातून टपकत आहे. रोपट्याला लहान बाळ समजून व आपली आई आपले जसे पोषण करते तसेच रोपट्याचे पोषण करणे हा सृजनशील संदेश यातून चित्रकारांनी दिलेला आहे. रोपट्याची आई होण्यातील ममत्व ती निरागस शालिनतीची निशाणी ठरते. म्हणजे हे जे आपण पाहिलेलं आहे की ही जी लहान मुलगी आहे या चित्रामध्ये दिसतीये की ती दुधाच्या बाटलीने काय करत आहे, त्या झाडाला फुलाच्या झाडाला पाणी घालत आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाची काळजी घेते किंवा आपल्या आईकडे जे ममत्व असतं तेच ममत्व या लहान मुलीमध्ये त्या झाडाप्रती आहे आणि त्याचा निरागस भाव तिच्या डोळ्यातून दिसत आहे असं या ठिकाणी लेखकाने सांगितलेलं आहे. त्याचा दुसरा जो घटक आहे व्हेनिस, आता आपण ऑनलाईन तासिकेंमध्ये आपण हा घटक पाहिलेला आहे. ज्या ज्या वेळेस मी आमच्या कुलाबा मनपा इंग्रजी माध्यमिक शाळेमध्ये मुलांना हा घटक ऑनलाईन शिकवला होता, याची एक PPT मी बनवली होती, तर मला सुद्धा खरं तर या शहराबद्दल खूप आकर्षण वाटलं. पण मी त्या दिवशी ठरवलं की ज्या दिवशी माझ्याकडे वेळ आणि मुबलक पैसा येईल त्याच दिवशी मी एकदा तरी माझ्या कुटुंबासह युरोप खंडामध्ये जाऊन या व्हेनिस शहराला मी भेट देईन. कारण खूप मी तुम्हाला शिकवतानाच माझ्या मनामध्ये या शहराबद्दल खूप आकर्षण तयार झालं आहे की असं असू शकतं काय की एखाद्या शहरामध्ये जर जाण्यासाठी रस्ते नाहीत आणि त्या रस्त्याऐवजी पाणी आहे आणि हे पाण्यातूनच जाणारे सगळे जलवाहतूक त्या ठिकाणी उपलब्ध आहे, हे ऐकायलाही वेगळं वाटतं आणि समजायलाही वेगळं वाटतं. पण खरं आहे मित्रांनो, असं एक शहर आहे इटली देशामध्ये की त्या शहरामध्ये कुठेही जा तुम्हाला तिथे पाणीच आहे आणि तुम्हाला जाण्यासाठी तुम्हाला बस, ट्रेन, बाईक, टू व्हीलर, फोर याची कसल्याचीही गरज नाही. बस तुमच्याकडे बोट असली पाहिजे, तुमच्याकडे पाण्यावर चालणारी शिप त्या ठिकाणी तुम्हाला काय करते, तुमचं ट्रान्सपोर्ट करते, दळणवळण करते. आणि एक ऐकायलाही खूप वेगळं वाटेल पण मित्रांनो ही गोष्ट खरी आहे आणि हेच या धड्यामध्ये सांगितलेलं आहे व्हेनिस या धड्यामध्ये. त्या धड्याची काय वैशिष्ट्य आहेत ते आपण बघूयात. मी सांगितल्याप्रमाणे इटली या शहरात व्हेनिस शहर आहे. ग्रँड कॅनॉल एक प्रचंड कालवा आहे जो नदीसारखा आहे.
या शहरात मोटार नाही, म्हणजे या शहरामध्ये कार, बस, ट्रेन यासारख्या कुठल्याही ट्रान्सपोर्टची गरज पडत नाही. या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस नाही आहेत, कुठे ट्रॅफिक जाम झालंय कुठे पोलीसवाले आहेत असं नाही, कुठेच नाहीत. या शहरामध्ये आपल्या लोकल ट्रेनला जो काही आपल्याला गर्दीमध्ये जो काही मार पडतो, कधी धक्का पडतो, कधी बुक्क्या लागतात, तर ह्या कुठल्याही धक्का बुक्क्या या शहरामध्ये होत नाहीत. इथे रस्ते नाहीत. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की जर पाणी असेल, पाणी असेल तर रस्ता तुम्हाला नाहीच. आणि या शहरामध्ये खरोखर कुठेही रस्ता नाही. इथे फक्त कालवे आहेत आणि त्यांना जोडणारे ब्रिज आहेत, पूल आहेत, आणि अनेक बेटांचा पुंजका आहे, आणि व्हेनिस म्हणजेच अफाट जलदर्शन आहे. आणि मी खरोखरच शिकवतानाच इतका रोमांचित झालो की मी म्हटलो की ज्या दिवशी माझ्याकडे वेळ आणि मुबलक पैसा असेल त्या दिवशी मी मात्र नक्की या शहराला एक दिवस भेट देऊन येणार. खरोखर हे शहर अद्भुत आहे आणि या शहराची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. याच्यावरती काही प्रश्न आहेत ते बघूयात. फेनिस हे पाण्यातील एकमेव शहर आहे, पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या. आता तुम्हाला याचं स्पष्टीकरण विचारलं आहे आणि याच्याबद्दल माहिती विचारली आहे, पण एक लक्षात घ्यावा, स्थूल वाचन हा तुमच्या पाठांतरावर आधारित प्रश्न आहेत. फेनिस शहर अनेक छोट्या बेटांचा सागरातील पुंजका आहे. या शहरात रस्ते नाहीत, एकही मोटार नाही, फक्त कालवे आणि कालवेज त्यांना जोडणारे पूल. फेनिसमध्ये ग्रँड कॅनॉल, हा लक्षात शब्द ठेवा, ग्रँड कॅनॉल नावाचा एक प्रचंड नदी एवढा विस्तीर्ण कालवा आहे. त्यातून लहान मोठ्या बोटी फिरतात, प्रवासाची ने आण करतात. व्हेनिसमध्ये अफाट जलदर्शन होते. व्हेनिस म्हणजे केवळ शहर नव्हे तर कालव्यात तरंगणारे शहर आहे. अशा प्रकारे व्हेनिस हे कलात्मकता निळ्या पाण्यावर तरंगणारे शहर आहे आणि पाण्यातील जगातील एकमेव शहर आहे असं म्हटलं जातं. म्हणजे सांगितल्याप्रमाणेच या देशामध्ये कुठलेही रस्ते नाहीत, फक्त नद्या आणि त्यांना जोडणारे कालवे आहेत, आणि ग्रँड कॅनॉल नावाचा एक मोठा कालवा या शहरामध्ये आहे, आणि या कालव्यामध्येच हे शहर वसलेलं आहे. म्हणून याला पाण्यावर तरंगणारे शहर म्हणतात. ज्याप्रमाणे आपल्या मुंबईला बेटांना वेढलेलं आहे, अरबी समुद्र आहेत, विविध प्रकारच्या खाड्या आहेत, आणि या खाड्यांच्या मध्ये ही मुंबई वसलेली आहे, तसंच हे व्हेनिस शहर आहे. परंतु मुंबईमध्ये क्षेत्रफळ आहे, रस्ते आहेत, तसं या शहरामध्ये चहूबाजूनी पाणी असल्यामुळे यांना कुठेही रस्ता नाही, यांना फक्त जलवाहतूकच आहे. म्हणजे जे काही आहे ते फक्त पाण्यातूनच त्यांना त्या ठिकाणी असेल ते कृती ऍक्टिव्हिटीज त्यांना कराव्या लागत असतात. दुसरा प्रश्न आहे, तुम्ही पाहिलेल्या आवडलेल्या कोणत्याही स्थळाचे वर्णन करा. स्थळ एक लक्षात घ्या, स्थळ या संदर्भात मागे सोशल मीडियावरती एक लहान मुलाची पोस्ट आली होती. लहान मुलगा म्हणजे 9वीचाच होता. स्थळाचे दोन अर्थ असतात. मी हे सांगू इच्छितो, स्थळ याला इंग्रजीमध्ये प्लेस म्हणतात आणि मराठीमध्ये स्थळ म्हणजे एखाद्या उपवर मुलीला, एखाद्या उपवर कन्येला जर लग्नासंबंधी विचारणा झाली तर त्याला स्थळ म्हणतात. आणि हा प्रश्न लक्षात घ्या, स्थळ म्हणजे प्लेस, तुम्हाला आवडलेलं स्थळ. आणि त्या मुलानं खूप छान उत्तर लिहिलं होतं, म्हणजे अर्थात ती मुलगी होते, तिने तिच्या बहिणीला आलेल्या स्थळाविषयी लिहिलं होतं. म्हणजे तिच्या बहिणीला एक लग्नाची मागणी घालण्यासाठी पाहुणे मंडळी आली होती आणि त्याचं उत्तर लिहिलेलं होतं. आता हा काय विनोदाचा भाग या ठिकाणी मी सांगत नाही, परंतु तो सहज वाचनात आला आणि माझ्या आज लक्षात आला म्हणून मी तुम्हाला बोललो. तर स्थळ आपण गोंधळून जाऊ नका, स्थळ म्हणजे काय, प्लेस, प्लेस हा. आणि मराठीमध्ये स्थळ म्हणजे उपवर कन्येला आलेले पाहुणे म्हणजे स्थळ. तर आपण गोंधळून जायचं नाही, हे स्थळ म्हणजे आपलं फक्त प्लेस इथं समजून घ्यायचं. हा, स्थळमध्ये मला मुंबई शहर खूप आवडतं. मुंबई शहर हे प्रचंड गर्दीचं आहे, धावपळीचं आहे. मुंबईचे दक्षिण, मध्य, उत्तर असे तीन विभाग आहेत. हे विभाग लांबलचक रस्ते रेल्वे मार्गाने जोडलेले आहेत. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे यातून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. आणि मुंबईबद्दल तुम्हाला काही सांगायची गरज नाही, तुम्ही सर्व मुंबईकरच आहात. मुंबई बसेस खासगी वाहनांची सतत जाये असते. दक्षिण मुंबईत अजूनही जुन्या मुंबईच्या निशाण्या जिवंत आहेत. आणि एल्फिस्टन कॉलेज आहे, फोर्टमध्ये हुतात्मा चौक आहे, बोरी बंदर आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आहे, यासारखे ऐतिहासिक स्थळं मुंबईमध्ये आहेत. मुंबईमध्ये कुलाबा, वाळकेश्वर,
असा एक मोठा रस्ता आहे आणि हा रात्री दिव्याने झकमकतो, त्याला तुम्ही डायमंड क्वीन्स किंवा क्वीन नेकलेसही म्हणतात. मध्य मुंबईमध्ये बायखळ्याला राणीचा बाग आहे, गिरगाव आहे, यासारखी मोठमोठे शहरं, मोठमोठे मोठमोठ्या इमारती या ठिकाणी आहेत आणि मुंबई शहर हे कायम गजबजलेलं असतं, म्हणून मला मुंबई आवडते. अशा प्रकारे आपला या ठिकाणी फेनिस धड्याबद्दल घटक संपला. तिसरा आहे विश्वकोश. विश्वकोश म्हणजे एक छोट्या शब्द सांगतो मी, डिक्शनरी. डिक्शनरी ज्याप्रमाणे आता सर्वांच्या हाती मोबाईल आहे, कोरोनाच्या टाळेबंदीनंतर विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्हा सर्वांना मोबाईल मिळतो, तुम्ही मोबाईलमध्ये राहून राहून खूप गोष्टी शिकलेले आहात. जसं मी आज झूम लेक्चर घेत आहे, मी आहे माझ्या घरात, तुम्ही आहे तुमच्या घरात, परंतु तरीसुद्धा शिकण्याची आणि शिकवण्याची प्रक्रिया चालू आहे. तर मोबाईल हे तंत्रज्ञानाचं खूप मोठं प्रभावी साधन आहे, प्रभावी माध्यम आहे. आता मोबाईल तुमच्याकडं पण आहे, मोबाईल माझ्याकडं पण आहे, आणि आम्हाला सुद्धा या मोबाईलने खूप काही नवीन नवीन गोष्टी या टाळेबंदीच्या कोरोनाच्या कालखंडात शिकवलेल्या आहेत. जसं कधी काही अडचण आली, पुस्तक उपलब्ध नसेल, गुगलवर जाणार आणि तुम्ही सहज टाईप करणार आणि ते शब्द टाईप केला की त्याचा लगेच अर्थ तुम्हाला मिळणार. पण पूर्वी मोबाईलच्या अगोदर जर तुम्हाला कुठल्याही घटकाची माहिती पाहिजे असेल, कुठल्याही शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर तुम्हाला डिक्शनरी लागत होती. डिक्शनरी म्हणजे खूप मोठं एक पुस्तक असायचं आणि त्या पुस्तकामध्ये तो शब्दाचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी मिळायचा. परंतु आता अशा कुठल्याही गोष्टींची गरज पडत नाही आणि कुठलाही इतका कालखंड व्हायला घालवायची गरज नाही. तर विश्वकोश म्हणजेच डिक्शनरी आहे. सगळं संदर्भ तुम्हाला तिथून मिळू शकतात. मुख्य विषय, त्यांचे संलग्न विषयाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मराठी विश्वकोश पडतो. सर्व प्रकारचे प्रगल्भ सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून मिळवण्यासाठी मराठी विश्वकोश उपयोगी पडतो. तुम्हाला आवडणारे शब्द, त्यांचे अर्थ हे आपल्याला विश्वकोशातून मिळतात. विश्वकोशासाठी त्यांनी एक क्लिप दिलेली आहे, त्या जर क्लिकला आपण टच केलं तर त्या ठिकाणी आपल्याला त्याची माहिती पण मिळून येते. ज्याप्रकारे मानवी मेंदू असतो तसाच हा मराठी विश्वकोश असतो. टिपा लिहा, प्रश्न उत्तर आहे थोडक्यात. विश्वकोशाचा उपयोग काय होतो? तर विश्वकोशासाठी आपल्याला विविध संदर्भ, विविध माहिती आपल्याला मिळते. आजच्या यंत्रयुगातील, विज्ञान युगातील माणसाला आपले ज्ञान विश्वव्यापी अद्ययावत करण्यासाठी विश्वकोशाची गरज निर्माण झाली आहे. मानवविद्या, विज्ञान, तंत्रज्ञान यासारख्या विषयांची माहिती विश्वकोशात समाविष्ट असते. मुख्य विषय व त्यांचे संलग्न विषय याची माहिती मिळण्यासाठी विश्वकोशाचा उपयोग निकडीचा आहे. विश्वकोशाची निर्मिती प्रक्रिया, हा निर्माण कसा झाला? मानवीय विद्या, विज्ञान व तंत्रज्ञान यातील सर्व विषयाचे अद्ययावत ज्ञान संकलित करण्यासाठी विश्वकोशाची निर्मिती झाली. प्रथम विषयवार तज्ज्ञांच्या समितीची रचना करण्यात आल्या. प्रत्येक विषयाची नोंदीची शीर्षके निश्चित करण्यात आली. नोंदीचे तीन प्रकार असतात, मुख्य, मध्य, लहान. त्यातील मुद्द्यांची टाचणी करण्यात आली आणि नोंदीची मर्यादा असून टाचणामध्ये तसा सूचना दिल्या. प्रत्येक विषयातील नोंदीची त्याच्या प्रकारानुसार याद्या करण्यात आल्या आणि आकारनिहायनुसार या याद्या क्रमवार लावण्यात आल्या. अशा प्रकारे 1976 साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला. आतापर्यंत विश्वकोशाचे 18 खंड प्रकाशित झाले आहेत, म्हणजे याची निर्मिती या ठिकाणी दिलेली आहे. तिसरा आहे विश्वकोशाचा उपयोग तुम्हाला मराठी भाषेतील ज्ञानप्राप्तीसाठी कसा होऊ शकेल ते लिहा. म्हणजे याचा उपयोग कसा होतो? मराठी भाषेतील कोणत्याही विषयाचे ज्ञान मिळवण्यासाठी मराठी विश्वकोश हे अतिशय उत्तम साधन आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, तत्वज्ञान, क्रीडा, कला अनेक क्षेत्राबद्दलचे आपले कुतूहल पूर्ण करण्यासाठी मराठी विश्वकोशातर्फे सुलभ झाले आहे. मराठी भाषेची उत्पत्ती, तिचा इतिहास, वेदापासून ते अद्ययावत साहित्याविषयी सर्वांगीण माहिती व ज्ञान मिळवणे विश्वकोशामुळे सहज झाले आहे. मराठी भाषा ही माझी मातृभाषा आहे, तिच्यावर माझे नितांत प्रेम आहे. मराठी भाषेतील प्राचीन काव्य, अनेकविध रचनाबंध समजून घेण्यासाठी मला मराठी विश्वकोशाचा उपयोग होईल आणि मराठी भाषेतील अद्ययावत ज्ञानाचे माझे व्यक्तिमत्व संपन्न होण्यास मदत होईल. तर अशा प्रकारे हा या ठिकाणी घटक आहे. तर आपण प्रश्न क्रमांक 3 आज आपण पाहिलेला आहे. तुमच्या पूर्ती आराखड्यातील प्रश्नपत्रिकेमध्ये आता 9वीमध्ये जो प्रश्न क्रमांक 3 आहे स्थूल वाचनाचा 6 मार्काचा, तो आपण पाहिलेला आहे.
आणि यासाठी सर्वांनी आपल्या तीन जे घटक आहेत जे आज आपण पाहिले आहेत, हास्यचित्रातील मुले, फेनिस आणि हा जो मराठी विश्वकोश आहे, या तीन धड्यांची जर तयारी केली तर तुम्हाला परीक्षेमध्ये 6 पैकी 6 गुण मिळू शकतात। तर अशा प्रकारे आज आपला हा स्थूल वाचनासंदर्भात जो काही घटक आहे तो या ठिकाणी आपला संपलेला आहे। आणि मी माझी स्क्रीन काय करतो थांबवतो आणि माझ्या सर्व बालमित्रांना जर काही कोणाला एखाद्या घटकाविषयी माहिती हवी असेल किंवा काही डाउट्स असतील तर ते आपला हात वर करून म्हणजेच रेज हँड या ऑप्शनला जाऊन तुमच्या जर काही क्युरीज असतील तर ते आपण तुम्ही मला निसंकोचपणे विचार